देवयानीज टॉक शो। नमस्कार, मी देवयानी वरसकर। देवयानी टॉक शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी एक उक्ती आहे, आणि ह्या उक्तीचं अत्यंत ज्वलंत उदाहरण कसं आहे ते आज आपण बघणार आहोत प्रतिभा प्रकाश वेंगुलेकर यांच्यामधून। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वेंगुर्ल्यामध्ये लग्न होऊन आलेली ही बाई आज ह्या शिरेबंदी घरामध्ये राहते। एकेकाळी हेच घर केमळ्याचं होतं। केमळ्याचं म्हणजे अक्षरशः काठ्यांनी बांधलेलं झावळ्यांचं असं घर होतं, आणि केवळ खाज म्हणा लाडू म्हणा, आणि असं खाज आणि लाडू जत्रेमध्ये विकून या प्रतिभाताईंनी आपली प्रतिभा दाखवून अत्यंत सुंदर असं आपलं आयुष्य केलेलं आहे। स्वतःच आयुष्य नाही तर आपल्या मुलीचं सुद्धा आयुष्य इतकं सुंदर केलेलं आहे। तिला नर्सिंगचं शिक्षण दिलं, तिला उच्च विद्या विभूषित केलं, आणि तिचाही संसार सुखाचा करून दिलेला आहे। अशी अत्यंत कष्टाळू बाई आणि कष्टाच्या जिद्दीवरती अत्यंत चांगलं आपलं जीवन केलेली बाई, या अशा महिलेला आपण या शो मध्ये बोलवलं हे खरं म्हणजे आमचं सगळ्यांचं अत्यंत चांगलं एक भाग्यच आहे असं म्हणावं लागेल। चला तर बघूया प्रतिभा देई काय काय करतायत ते। मावशीने अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमधून नक्की काय केलेलं आहे याच माहिती आता आपण तिच्याच कडून घेणार आहोत। वेंगुर्ल्यामध्ये जेव्हा लग्न होऊन प्रतिभा मावशी आली त्यावेळेस घरचा या घरातला पिढीजात व्यवसाय होता लाडू आणि खाजं बनवण्याचा। खरं म्हणजे दोडामार्ग सारख्या एका तालुक्यातून वेंगुर्ल्यामध्ये जेव्हा प्रतिभा मावशी लग्न करून आली त्यावेळेस खाजं कसं बनवायचं, लाडू कसे बनवायचे याची काही माहिती तिला नव्हती। परंतु आपल्या मालकांच्या बरोबर तिने हा जो काही व्यवसाय आहे तो आत्मसात केला। परंतु तेव्हा जत्रांमध्ये लाडू आणि खाजं हे किती सते विकलं जाणार, आणि त्यावरती आपला चरितार्थ आणि वर्षभराचा जो काही आपला जीवनक्रम आहे तो कसा करायचा हा मोठा प्रश्न प्रतिभा मावशीच्या पुढे होताच। एक सर्वसामान्य महिला, एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली महिला, शिक्षण कमी आणि तरीही आयुष्य पुढचं जगायचं आहे, लग्नानंतरचं आयुष्य जगायचं आहे, आणि ते कसं जगायचं याच हे कसं करायचं हा मोठा प्रश्न इतर महिलांप्रमाणे, इतर सर्वसामान्य महिलांप्रमाणे प्रतिभा मावशी पुढेही होता। परंतु या सर्वांवरती मात करून तिने आपल्या स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचंही जीवनमान उंचावलेलं आहे। ही हा एकूणच तिचा जो प्रवास आहे तो कसा झालेला आहे हे आपण तिच्याच कडून जाणून घेऊया। प्रतिभा मावशी, तुझं देवयानी शो मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। थँक्यू। दोडामार्ग सारख्या तालुक्यामध्ये म्हणजे भिके कोणा हे तुझं माहेर, आणि भिके कोणा मधून तू वेंगुर्ल्यामध्ये लग्न करून आलीस। बरोबर। कसं होतं तेव्हाच, काय परिस्थिती होती, म्हणजे घरचा व्यवसाय काय होता आणि कसं होती तेव्हाची परिस्थिती? घरचा व्यवसाय म्हणजे आमचं हे दुकान तीन पिढ्यापासून चालू आहे। तीन पिढ्या झाली, माझी चौथी पिढी। लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे माझ्या नवरा सासू होती त्यांच्या बरोबर आस्ते आस्ते मी शिकले, आणि लग्नाच्या अवघ्या 5 वर्ष होताच न होताच पती माझे गेले। तिथून मला 3 मुलं होती, माझ्याबरोबर माझी सासू होती। त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा हे डोक्यात माझ्या होतं, मुलं माझी कशी मोठी होणार ते तर बेड होतच डोक्यात। आणि अचानक वया लग्नाच्या 5व्या वर्षी मिस्टर माझे गेले, तर एवढं मोठं दुःख सहन करून त्यातूनही मी वर येऊन माझ्या सासूबरोबर थोडे दिवस मी जत्रा केल्या। जत्रेत काही जास्त असं मिळत नव्हतं, पण एक 3-4 महिन्याची पोटगी सुटायची आमची त्यावेळी। आणि ते झालं, आस्ते आस्ते मी जत्रा सुरू केल्या नवऱ्याच्या नंतर। 1.5 वर्षाने माझा पोरगा एक होता तो पण गेला, शपथ पोरकी झाली। पण गावातले लोक मला चांगले म्हणजे चांगले मानायचे मला त्यावेळी, कारण मी बाकीचे असे बाहेर खाली छंद वगैरे काही केले नाही, त्यामुळे या गावात मला मान आहे अजून।
अजून मी वयाने जरी 60 पुढे गेली तरी ह्या गावात मला मान आहे, तो मी ठेवला टिकून. मी देवाकडे एवढंच सांगायची, मला कष्ट करण्याची ताकद दे, पण नको त्या नादाला लावू नकोस, मला आहे तशीच मला ठेव, हेच माझं देवाने ऐकलं. मी अजून माझा नवरा गेल्यापासून जशी मी आहे तशीच चांगली राहील, म्हणजे वाईट छंदाच्या मागे गेली नाही. काम करायचं, माझं मुलांचं पोट भरायचं, हेच माझं चाललं. ह्याच्या पुढे येऊन मी मग मुलांना, म्हणजे दोन मुली राहिल्या माझ्या मागे, त्या दोन मुलींचं शिक्षण झालं. मोठीला 10वी पर्यंत शिकवली, छोटीला बी ए झाली, तिला नर्सिंग कोर्स दिला. आणि ती आता म्हणजे परमनंट अशी नाही आहे, ती टेम्पररीच आहे कामाला. आणि 2 वर्षापूर्वीच माझी मोठी मुलगी पण मला सोडून गेली. मला खूप खूप म्हटले, खूपच मुलासाठी मी एवढं आयुष्य काढलं, पण त्याचं काहीच सार्थक झालं नाही. म्हणजे आयुष्यभर मी दुःखच काढी झाले. परमेश्वराच्या इच्छेपुढे खर तर काही चालत नसते. म्हणजे आता जसं तू सांगितलंस की लग्नानंतर म्हणजे एक सुखी संसाराची स्वप्न बघून कुठलीही मुलगी सासरी येत असते, आणि लग्नानंतर 5व्याच वर्षी तुझ्या पतीचं निधन झालं, आणि त्यावेळेस 15-3 मुलं होती, छोटी आणि सासू आहे घरामध्ये, आणि अशा वेळेस संपूर्ण घर चालवायचं मुलांसकट. कारण लहान मुलं म्हटले की त्यांचे आजार आले, त्यांचे हट्ट आले, त्यांचे छंद आले, पुढचं शिक्षणाचं हे आलं, सगळंच आलं, आणि हे एवढं मोठं कुटुंब सांभाळायचं काहीच नसताना घरामध्ये, काहीच म्हणजे मला घर पण नव्हतं राहायला, मला घर पण नव्हतं. खरं सांगायचं मी भाड्यानेच राहायची. आत्या 20 वर्षापूर्वी मी छोटीशी बक्षीस पत्राने जागा घेऊन ही मी छोटीशी आपली पहिले झोपड्यातच राहिली, वर स्लेह टाकून, प्लास्टिक टाकून. आणि आता आपले बाकी लोकांनी अशी मदत करून हे आता कौलं वगैरे टाकले, असे मी हलाकीचे खूप जोश काढले. माझी जो आयुष्य तर मी खूपच काढले. बरोबर. जेव्हा म्हणजे पतीचं निधन झालं, असं जेव्हा झालं त्यावेळेस 3 मुलं 15 होती, थोडं थोडं हे शिकलेलं होतीस तू असं म्हणालीस की सासूने शिकवलं, मालकांच्या बरोबर तू हे करायचीस, आणि थोडस मी बघितलेलं लक्षात लगेच घ्यायची. बरोबर, लगेच. पण आता जसं म्हणजे आता जेव्हा तुझी माहेरी, हे काय करण्याचा तुमचा काय धंदा नव्हता? धंदा नव्हता. किंवा जत्रेमध्ये हे विकायचं वगैरे हा सुद्धा काय अनुभव तुझा नव्हता? मग ते कसं तू शिकलीस? किंवा बाहेर कसं पडायचं, बाहेर हे विकायचं कसं? एक थोडीशी भीड असते. भीड म्हणजे कसं आलं, मुलं छोटी होती, मुलांना कुठून तरी 2 टायमाचं अन्न मिळायला पाहिजे ही जिद्द धरून मी घरातून बाहेर पडली. मला तेव्हा एवढंच वाटायचं की लहान माझी 3 पोरगी आहेत, त्यांना लहानाचं मोठं करायचं, चांगलं शिक्षण द्यायचं, आणि कुठेतरी एकीने तरी नोकरी करायची ही माझी फार मोठी इच्छा होती सुरुवातीपासूनच. मग त्या कारणाने मी घरातून बाहेर पडले, दुःख करत नाही बसले घरात. कारण दुसरं मुलांना कोण देणारच नव्हतं माझ्या, नाही धीर नाही नंदन नाही कोण नाही कोण नाही मला. आणि जेव्हा आपल्या प्रसंग असतो तेव्हा आपले आपले म्हणणारी माणसं कधीच कोण मदत करत नाही, हे जगरात आहे ती, म्हणजे कोणीच आपल्याला मदत करत नाही तेव्हा आपल्या प्रसंग असतो तेव्हा. मग हे खाज्याचं आता जसं तू म्हणालीस की हे खाजं वगैरे करायचं ते प्रपंच करून, म्हणजे त्याच्यामध्ये 3-4 महिने जायचे तेव्हा, कारण तेव्हा जत्रांमध्ये किती खाजं विकलं जाईल, म्हणजे किती एका रात्रीमध्ये किती खाजं विकलं जाणार, आणि त्याच्यातून पैसे ते किती मिळणार म्हणजे. आणि परत एवढं 3-4-5 जणांचं कुटुंब चालवायचं, मग 3-4 महिन्यांपुरती म्हणजे, आणि जत्रा तरी किती, नोव्हेंबर पासून फार फार तर फेब्रुवारी मार्च पर्यंत, याच्यानंतर तर जत्रा नाहीत. मग 12 महिन्यातले 3-4 महिने गेले तर उर्वरित 8-9 महिन्यांचा प्रश्न परत राहील. मोलमजुरी करायची, मग काय करायची? मोलमजुरी करायची, मिळेल ते काम करायची. अच्छा, कुठे पण म्हणजे केंद्रात केलं थोडे दिवस, नंतर इकडे कृषी केंद्रात. ते कसं 3-5 महिने घ्यायचे, 15 दिवस ब्रेक द्यायचे, मग तिथे कंटाळली. नंतर मग काजू फॅक्टरीत गेली, तिथे म्हणजे जाताना त्या मालकांना सांगितलं का बाबा माझ्या जत्रा असतात त्या मी राहणार, ते आपले इथले गावचेच हे असल्या कारणान हो बोलले येतो. त्यांनी सांभाळून घेतलं मला मुलांसाठी, आणि असं करून मग मी वर्षाचं हे व्हायचं गुजरण त्याच्यात कामाला गेल्यामुळे. पण घरामध्ये आता तेव्हा म्हणजे सासू एक सोडली तर तू एक फक्त एकटीच कमावती, मुलं तर लहान. मग हा जो काय म्हणजे जरी म्हटलं तरी म्हणजे जरी पेज भात जरी खायचं म्हटलं तरी काहीतरी पैसे लागतात चरितार्थ चालवण्यासाठी. मग मोलमजुरी करून परत जेव्हा जत्रांचा सीझन यायचा त्यावेळेस मग तू कसं मॅनेज करायचीस, म्हणजे ते हे करायचीस की मग ते फुल टाइम हेच करायचीस 2-3 महिने
म्हणजे खाजं करणं किंवा लाडू बनवणं? हो, दोन तीन महिने हे खाजं, तर दोन महिने म्हणजे तीन महिने होतातच. आता हे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आणि मार्च महिन्यात नंतर मानसीवरची वगैरे जत्रा येते तेव्हा तो एक महिना जातो, म्हणजे तीन महिने हे चालतं साधारण. जत्रा म्हणजे किती, 10 ते 15 जत्रा आम्ही करतो, सगळ्या जत्रा नाही. आणि तशा काय पूर्वीपासूनचा धंदा एक बंद होतो ह्या कारणाने आम्ही करत होतो. बरोबर. आता सुद्धा हे कोरोनाच्या ह्याच्यात म्हणजे ते जेवढा माल करायचं त्याच्या पावपटीने माल काढलाय कोरोनामुळे. म्हणजे माणसं आली तर तो माल उठणार, तर राहिला तर मग तो काय करायचा. बरोबर. ह्यांनी खूप माल आता ह्या कोरोनामुळे, म्हणजे जत्रा होतात की नाही, ढोल वाजेपर्यंत सकाळी आम्हाला हे नव्हतं, जीवात जीव नव्हता. हा, लाइटिंग केली, ढोल वाजल्यानंतरच कळणार माणसाला जत्रा आहे. त्या कोरोनाच्यामुळे माणसं पण खूप कमी आहेत. बरोबर. त्याच्या कारणाने आता पावभागांत पण आमच्याकडे माल नाही. अच्छा. मग तेव्हा जेव्हा तू करायचीस जत्रेचा माल करायचीस, तेव्हा किती साधारण किती किलो खाजं करायची, किती किलो लाडू करायची? खाजं त्यावेळी आम्ही 150 किलो, ह्या पहिल्या एका जत्रेला आमचं 150 किलो व्हायचं, बाकीच्या जत्रांना 10-15 किलोच एवढंच. ही एकच जत्रा आमची मोठी होती आणि मानशीवरची एक जत्रा मोठी होती, बाकी सगळ्या 20 च्या आसपास. 20 किलो खाजं म्हणजे खूप झालं. बरोबर. एवढंच. मग आता हे खाजं करण्याची जी एक खासियत आहे, आता जसं तू म्हणालीस की फार पूर्वीपासूनच तुझ्याकडे येणारी लोक आहेत किंवा तुझं नाव आहे खाज्यामध्ये किंवा लाडू मध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये, मग हा ही जी काय ह्याची स्पेशालिटी आहे ती तू कशी मेंटेन केली किंवा कशी तू ती राखून ठेवलेली आहेस? कारण खाजं काय अनेक जण बनवतात. आता जत्रेला गेलं तर 15 दुकानं खाजायची, परंतु ठराविक लोक तुझ्याचकडे खाजं घ्यायला येतात, त्याची ती खासियत काय? त्यांची म्हणजे बरेच गिरायकांना माझ्या माहिती आहे की माझ्याकडचं सगळं खाजं असतं, म्हणजे बरीच माणसं माझ्याकडे इथे ठरलेलीच असतात. ह्या पहिल्या जत्रेला तर आमचं ठरलेलंच गिरायक असतो, कारण खाजं चांगले असल्या कारणानं. आम्ही कसं अगोदर 8-15 दिवस खाजं करून ठेवत नाही, जत्रेला पाहिजे तेवढंच खाजं करतो. एका जत्रेला जेवढा माल पाहिजे तेवढाच करतो, दुसऱ्या जत्रेला तो माल आम्ही विकत नाही. पण मग गरमागरम आणि ताजंच खाजं करतो. आता पण आम्ही तसंच केलंय, कोरोना असल्या कारणाने कमीच केलं. हे खपलं की उद्या आम्ही परत दुसऱ्या जत्रेचं पुन्हा करणार. हा, असं आमचं म्हणजे पूर्वीपासूनच आहे. खूप करायचं, राहिलं की मग ते दुसऱ्या जत्रेला न्यायचं, हे मला मनापासून आवडत नाही. आम्हाला म्हणजे आपण लोकांचे पैसे घेणार, लोकांना ताजा ताजाच माल दिला पाहिजे ना. म्हणून आम्ही करतेच वेळी कमी करतो आणि एकही जत्रेला खपणारा आहे माल तेवढाच करतो, जास्त करत नाही आम्ही. आम्ही छोटी दुकानदार आहोत ते असेच असो, मोठ्या दुकानांचं काय सांगता येते, राहिले तर मग ते इकडे तिकडे मोठ्या ह्याच्यात ते चालून जातं. पण आम्हाला छोट्यांना कोण चवच खाऊनच बघणार ना, ते खाल्याशिवाय चव नाही कळत. खाज्याची चव आहे त्याच्यासोबत तुझ्याकडे ग्राहक येतो. हो, हा, जी म्हणजे या वर्षीची चव आहे तीच पुढच्या वर्षी मिळते, म्हणूनच माझी ठरलेली गिरायक आहे. चवीसाठी चवीसाठी आणि चव हीच खरी म्हणजे खासियत महत्व आहे. चव खायला जर चांगली व्यवस्थित जर चव असली तरच माल उठतो, नाहीतर उठणार नाही माल आपल्या पुढ्यातलं. बरोबर. हे पण तेवढंच आहे. आणि मालवणी खाजं म्हटलं तर ती एक खासियत आहे, म्हणजे पार मुंबई पुण्यापासून अगदी समुद्र पार हे मालवणी खाजं पोहोचलेलं आहे. आणि त्याचा जो काही गुळाचा गोडवा किंवा जो काही आहे, मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार आले, मग साखरेतला आलं आहे, परंतु हा जे आहे गुळामध्ये घोळवलेलं जे काही खाजं आहे, मग त्याला आलं म्हणा तीळ म्हणा हे लावलेलं, हा जो काही त्याचा टेस्ट आहे किंवा त्याचा जो बघितल्यावरती जे काही घ्यावं असं वाटतं हातात आणि चाखावं असं वाटतं, हा जो काही मोहकपणा आहे तो ह्या खाज्यामध्ये आहे. माझं नाव राजेश मधुकर परब. या वेंगुलेकर काकी त्यांच्याकडनं आम्ही दरवर्षी खाजं घेतो. यांचा आमच्या पूर्वीपासून संबंध आहे, कारण त्यांच्या आजीपासून म्हणजे सासूबाईंपासून ते आमच्याकडे राहायच्या, तिथे भाडोत्रीहून राहायच्या. तेव्हापासून अगदी तेव्हा लहान होतो तेव्हा आजी आम्हाला सांगायच्या, म्हणजे त्यांची एक श्रद्धा होती माझ्याकडे की त्यांनी जे खाजं केलेलं असायचं, पहिलं बाबा कसं झालं, बुंदी कशी झाली, त्याच्यानंतर ती चाकून बघतो कसं त्याची चव झाली. त्यांना वाटायचं की बाबा ह्या मुलाने खाल्ल्यानंतर माझं सगळं खपायचं आणि दर वेळेला ते सांगायचे, बघ तू बघ आता हात लावलात माझं खपलं. अगदी मी झोपलेलो असलो तर सकाळी उठल्यानंतर बघ राजी लवकर ये इथे, म्हणजे मी चाललेलो आहे अमुक ठिकाणी, मानसी सातची जत्रा आहे, सातेची जत्रा आहे, आधी हात लाव. मला अगदी भरवायच्या प्रेमाने त्या, म्हणजे अगदी तेव्हापासून. आणि ती खाज्याची चव मला अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आणि अजूनही तशीच चव त्यांची आहे त्या खाज्याची, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी त्यांच्याकडनं खाजं घेतो. आज जसं म्हणालीस की तू म्हणजे 5व्या वर्षी तुझ्या लग्नानंतर 5व्या वर्षी पतीचं निधन झालं,
वर्षभरामध्ये तुझा मुलगा सुद्धा एक चांगला मुलगा दीड वर्ष गमावलास, त्यानंतर म्हणजे दुःख तर होतच, म्हणजे दुःख होतं, गरिबी होती, परंतु तरीही न डगमगता तू या ह्याच्यामध्ये पुढे फक्त खाजं होतं, लाडू होतं, आणखीन काही तू प्रकार बनवायला सुरुवात केलीस का? हो, मी साखरेचं खाजं पण करते, साखरेचं खाजं फेनोरे पण करते, ते चिरोटे पण करते. वस्तुतला मी बघितले ही आपली खोबऱ्याची वडी कापड ती पण करते मी, बऱ्याच वस्तू तसे करते बघून बघून. मग हे करत असताना जसं आता म्हणजे जत्रांमधलं खाजं विक्री सोडली, तर मग असं कधी वाटलं नाही का की आपण बाबा कुठेतरी एक छोटस दुकान घ्यावं आणि तिथे ह्या वस्तू वर्षभर ठेवाव्यात, असं कधी वाटलं का? वाटलं, खूप वाटलं, तसं खूप वेळा वाटलं, पण स्वतः पुरुष नसल्या कारणाने मला शक्य नाही झालं. स्वतः कोणतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे तिथे ना. आता मी जर बनवायला गेले तर तिथे पुरुष माणूस पाहिजेत ना, संगत ही पुरुष माणसाची पाहिजेत ना, कुठेतरी नेलं तर. तसा हमखास माणूस नाही त्याच्या कारणाने तसा हे नाही केला मी विचार संध्याचा. आणि केला असता पण तशी व्यवस्थित जागा परत मिळायला पाहिजे. एवढीशी छोटीशी जागा मिळून ह्याला तुम्हाला माहितीच आहे, चूल वगैरे सगळी बसवावी लागते त्याच्यात, ते एवढीशी एक जर असं हे घेतला तर त्याच्यात ते बसत नाही दुकान, अभासव जागा लागते त्याला. कारण हे गुळ हे नेहमी चिकट असतं, चिकटण्यामुळे माणूस कंटाळतो, ते एकाच्या खोलीत होणार हे नाही असं आहे. मग याच्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो तू स्थानिक पातळीवरती घेते की कुठून बाहेरून? नाही, मी स्थानिक पातळीवरूनच घेतो आम्ही. बरं, इथून म्हणजे त्याच ह्याच्यावरती मग ते म्हणजे ती जी काही प्रत असते ती इथल्या इथे मॅनेज म्हणजे मेंटेन केलेली आहे. बरोबर ना. आता हे खाजं बनवत बनवत असताना मग तुझ्या दोन्ही मुली मोठ्या होत होत्या, दोन्ही मुलींना जसं म्हटलं एकीला 10वी शिक्षण दिलं, एकीला बीए केलंस आणि नर्सिंगचंही केलंस, परंतु तरी शिक्षण हे करताना म्हणजे नर्सिंगला सुद्धा पैसे लागतात किंवा इतर गोष्टींसाठी, मग ते कसं म्हणजे तेव्हा मग तू करण्याचं म्हणजे तुझं खाजं किंवा हे पदार्थ बनवण्याचं प्रमाण वाढवलंस की काय करायचे? वाढवलं, प्रमाण वाढवलं मी, कारण त्याच्यात म्हणजे मुलीला शिक्षणासाठी मी माझ्या जीवाचे खूप हाल केले, माझ्या जीवाकडे मी बघितलं नाही. एक वेळ मी कामाला जायची तिथे 8-8 दिवस मी पेच न्यायची, 8-8 दिवस मी नारळ नाही फोडायची, तर मुलीला पैसे द्यावे लागत होते म्हणून. एक कधी मी उभ्या आयुष्यात साडी नाही घेतली मुलांसाठी, मुलं लहानाची मोठी व्हायला पाहिजे ह्याच्यातच माझ्या जीवाकडे मी कधी बघितलं नाही चुकून चुका. मुलं कशी मोठी होणार, दुसऱ्याच्या घरी कधी जाणार, ह्याचीच मला नेहमी चिंता लागायची. माझ्या जीवाकडे मी अजिबात नाही बघितलं, उभ्या आयुष्यात नाही बघितलं. जसं आता म्हणालीस की मी माझ्या जीवाकडे बघितलं नाही, पण मी माझ्या दोन्ही मुलींचं पुढे कसं भवितव्य चांगलं होईल याच्या दृष्टीने ह्याचाच विचार केला मी. आणि सुदैवाने दोन्ही मुलींची चांगल्या ठिकाणी लग्न झाली, दोन्ही मुली आता सुस्थितीत, म्हणजे एक मुलगी सुस्थितीत आहे आणि दुर्दैवाने तुझ्या एका दुसऱ्या सुद्धा मुलीचं 2018 निधन झालं. परंतु जरी तिचं निधन झालं तरी ती ज्या घरामध्ये गेलेली ती सुद्धा ते सुद्धा घर तिला चांगलं मिळालं. म्हणजे तू ज्या हालपेटा काढल्यास किंवा तू ज्या परिस्थितीमध्ये तुझं चरितार्थ सुरू केलेला होता, किमान तेवढं तरी त्या मुलींना सोसावं लागलं नाही किंवा भोगावं लागलं नाही. नाही लागलं. मग त्या ह्याच्यामध्ये तू म्हणजे थोडस समाधान त्यांच्या संसारातून तुला ते मिळालं की बाबा आपल्या मुलींचं चांगलं झालेलं आहे? समाधान तसं नाही मिळालं मला, मोठ्या मुलीकडनं नाही समाधान. तिची जशी परिस्थिती चांगली नव्हती, त्यांचं हॉटेलच होत म्हणजे त्यांचं कसं मिळालं तर खायचं, धंद्यात काय सुटणार त्याच्यानंतरच माणूस खाणार, हिची मला काळजी नव्हती, हिचं आपलं व्यवस्थित होत. पण त्या मुलीची मला आयुष्यभर खंत होती. तिला काय झालं म्हणजे तिचं? तिला ब्रेन हॅमरेज झालं, शिरच तुटली, बोलता फोनवर बोलत होती, बोलता बोलता डोक्यात कळ आली, माझ्याच बरोबर शेवटची बोलली फोनवर, बोलताच अटॅक आला फोनवर, बोलता बोलता दुर्दैवच म्हणावं लागेल. फक्त एकच की तुझ्या बरोबर बोलत होती, हो बोलत होती, म्हणजे दरवेळीला मी 10 तिला फोन, 10-10:30 फोन करायची, ते सगळं आटपलं की. पण त्या दिवशी मी बाजारातून जाऊन आली, तिला सामान आणलं मसाल्याचं, आणि मला थारच होईना फोन करावा असाच वाटत होता. आणि मी मला भूक एवढी लागली तर मी चहा पण नाही करून घेतली कामावरून आली, आणि अगोदर तिला 8-8:30 फोन लावून, तर 10-15 मिनिटं चांगली बोलली माझ्याशी.
आणि बोलता बोलता म्हणायला लागले नवऱ्याला की माझ्या डोक्यात काय होतं हे सगळं मी ऐकलं कोसळली मी इथेच. म्हणजे ते मानलेल्या भावाला फोन केला, इथून आम्ही गाडी केली वजरटला गेलो, तिथून मग मी गेलो वाडीला. बघण्यासारखं काहीच नव्हतं लगेच तेव्हाच दिस केलेली तिथे नशीब कोसळली नाही खाली ती. आणि लक्ष्मी होती ती माझी, सगळ्याला लक्ष्मी होती का, मला माझी माझ्यासारखीच होती का, खूप लक्ष्मी. दुकानावर बसली तरी गिरायक कसं उडायचं, उळवून त्याला गिरायकाला घ्यायचं, सगळं चांगलं माहित. लहानपणापासून तुला बघत आलेली होती तू कशी कष्ट करतेस, कशा पद्धतीने. आता 10 किलो खाजं करायचं, तिकडे खपलं तर इथे बसून करायची, एवढी तिची हिंमत होती. हा अच्छा, पटकन. हा बरोबर, हिंमत होती तिची तशी करायची. आता ही तुझी दुसरी मुलगी जी आहे जिने नर्सिंग केलेलं आहे ती सुद्धा तुझ्याच ह्याच्यावर, म्हणजे तू तिला तसं वळण दिलंस त्यामुळे तिने चांगले दिवस बघितलेले आहेत. ते एक सुख आहे, त्या दोघांची ही नातवंड आहेत, ते एक चांगलं तुला म्हणजे भविष्याच एखाद्या आईचं आनंदाचे क्षण काय असतात की आपल्या मुलींची चांगली लग्न व्हावी, त्याने तिला तिचं संसार चांगला व्हावा, आपल्याला चांगली नातवंड व्हावी. तुझी नात इथे फिरताना बागडताना मी बघते आता, म्हणजे ती ते सुद्धा एक वेगळं चैतन्य असते घरामध्ये. आणि आजी काय करते हे ती सुद्धा कुतूहलाने बघते की कशा पद्धतीने आपली आजी खाजं बनवते, ते तिकडे विकते, जत्रेमध्ये विकते. म्हणजे जत्रा फिरण्याचं जशी हौस लहान मुलांची असते तशी ती जत्रा स्वतः अनुभवते असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर आहे ना. मग तिला तू कसं काय म्हणजे ती जेव्हा तुझ्याकडे येते किंवा ती आता तुझ्याकडे आहे, तिला तू कशा प्रकारे तिचं संगोपन करतेस, काय सांगतेस तिला? तिचं संगोपन करतेस मी, तिला ह्या धंद्यात पडू नको असं सांगते. तू बाबा चांगली शिक, बर चांगली शिक, कुठेतरी नोकरी धंद्याला ला, तिकडे तू जास्त अभ्यासावर लक्ष दे असंच मी नेहमी तिला सांगते. बरोबर, आम्ही कष्ट काढले म्हणून आताची मुलं कष्ट काढणार नाही, हे पण तेवढंच आहे. मग तू चांगली शिक, चांगला अभ्यास कर, कुठेतरी नोकरी धंद्याला, तुझं आयुष्य तू चांगलं घड, एवढंच सांगते. पण आता जसं तू म्हणालीस की हा जो तुमचा धंदा आहे हा पिढीजात, म्हणजे आता तुझी तिसरी पिढी असं म्हणायचं, मग तू कुठेतरी स्टॉप होईल, कुठेतरी थांबेल अशी भीती नाही वाटत तुला? नाही वाटत भीती. आता कशी मी थकली करून करून, आता त्राण नाही तेवढा राहिला. तो आता माझा भाव असतो, तो मला मदत करतो म्हणून मी हे करू शकते. एकटीचा धंदा नाही आहे, दोघ जण पाहिजे त्याला. खाजं करायचं म्हणजे दोन माणसं पाहिजे, तो आपल्या घरातल्या सारखं मला येऊन मदत करतो म्हणून ते देव आणि मिळून दोघ मिळून आम्ही करतो धंदा. कसं पीठ मळायचं असतं, परत ते भाजायचं असतं, परत ते गाळायचं असतं, ते एकट्याच्या ना होणार नाही, ते दोन माणसाची त्याला हे पाहिजे तरच खाजं होणार, एकट्याचं नाही खाजं. ही पहिली जत्रा तुझी सातेरीचीच असते का? हो हो हो, सातेरीच्या कृपा आशीर्वादाने तुझं सुरुवात होते विक्रीला खाद्याच्या, आणि मग शेवटची जत्रा मानसी परत सातेरीची असते आमच्या, 3 महिन्यांनी परत सातेरीची असते. अच्छा, आणि मग शिवरात्र झालं की आमचं बंद सगळं. बरं, म्हणजे ज्या सातेरीच्या जत्रेने तुझ्या ह्याची सुरुवात होते आणि त्याचा समारोप सुद्धा सातेरीच्या जत्रेने, म्हणजे तिचा आशीर्वाद किंवा एक म्हणजे जो कृपा दृष्टी जी पाहिजे ती तुझ्यावरती नक्कीच आहे, किमान ह्या धंद्यात हो आहे याच्यासाठी. आणि तुझी जी चव की तुझी जी स्पेशालिटी आहे खाज्याची ती तू आतापर्यंत त्याचमुळे तू मेंटेन करून ठेवलेली आहेस. आतापर्यंत हा प्रवास म्हणजे आता जसं हे तुझं घर सुद्धा होतं ते पहिल्यांदा झावळाचं होतं, म्हणजे छोटीशी झोपडी होती, आता जरी छोटं असलं तरी बऱ्यापैकी तुला 4 भिंती आहेत निवाऱ्याला, तू आज 4 गोष्टी हे करून आहे, तुझी मुलगी सुद्धा चांगली शिक्षित आहे, तिला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे, तुझी नातवंड चांगली शिकताय. इतकी वर्ष म्हणजे एक साधारण 70-72 दरम्यान तू लग्न करून इथे आलीस आणि आज 2020 साल आहे. या इतक्या वर्षांचा जेव्हा तू मागोवा घेतेस की आपण पाठी मागे काय काय केलं आणि जेव्हा तू एकटी असतेस आणि विचार करतेस तेव्हा तुला काय वाटते, म्हणजे तुला आपलं आयुष्य कसं गेलं ह्याचा जेव्हा तू विचार करतेस तेव्हा तुझ्या मनामध्ये काय विचार असत? असं वाटतं असं जीवन दुसरीला कोणाला येऊच नाही. मी जेवढं भोगलं आणि जेवढे कष्ट केले तसे दुसऱ्याला त्याच्या नशिबात असं येऊ नये ते दिवस असं मला खूप वाटत. मी भोगलं सगळं बस झालं, दुसऱ्याला नको देवा देऊ.
आणि त्या परमेश्वराचं एवढीच मी प्रार्थना करते, मला हे दुःख भोगण्याची दुसरी ताकद दिलीस, तशी दुसऱ्यांना ते दुःख भोगण्याची ताकद देऊ नको आणि देऊच नको हो वाटा दुसऱ्यांना, मला एक मिळाला तेवढा बस झाला. कसे असं दुःख काढून कोण नाही सहन करू शकत, वेड व्हायची पाळी येते. आठवण आली की वेडी होतेच मी, झोप नाही मला, झोपेच्या गोळ्या घेते मी सध्या, दुसऱ्यावर असा वेळ नको. मी भोगलं माझ्या नशिबात होतं तर मी भोगलं, दुसऱ्याला असं देऊ नको, एवढंच मी परमेश्वराला प्रार्थना करेन. एकूणच जर बघितलं तर प्रतिभा मावशीने जे काही सांगितलं की हे जे माझ्या वाटेला आलेलं दुःख आहे ते इतर कोणाला देऊ नको आणि मी जे काही भोगलेलं आहे ते दुसऱ्याच्या कोणाच्या वाटेला नक्कीच येऊ नये. तिने सांगितलं की मी जर विचार केला तर मी वेडी होते. खर तर तिचं आयुष्य हे वेड्याप्रमाणेच गेलेलं आहे. एका घरातून आलेली मुलगी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये तिने हे सगळं उभारलं. लग्नानंतर अवघ्या 5 वर्षामध्ये ज्या पतीची साथ किंवा ज्याच्या हाताला धरून ती या घरामध्ये आली तो हे जग सोडून गेला, तिची साथ कायमस्वरूपी सोडून गेला. 15 मध्ये 3 मुलं, त्यात एका मुलाचं लगेचच वर्षभरातच निधन झालं वयाच्या एकाच वर्षी. दुसरी मुलगी जी तिला अत्यंत हात देणारी होती की जी तिला लक्ष्मी म्हणून मानायची ती सुद्धा मुलगी दुर्दैवाने 2018 मध्ये तिच्याशीच बोलता बोलता स्वर्गवासी झाली. असे दोन म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलांचं जे काही मरण आहे ते तिने, दोन मुलांचं मरण तिने स्वतः आपल्या डोळ्यासमोर बघितलं. परंतु तरीही या सगळ्या परिस्थितीतून डगमगून न जाता तिने आपल्या तिसऱ्या मुलीला जे काही शिक्षण दिलं, नर्सिंगचं शिक्षण दिलं, ती एक चांगल्या घरामध्ये पडली आणि तिने आपला चरितार्थ चांगल्या पद्धतीने केलेला आहे. ते एक चांगलं समाधान प्रतिभा मावशीला आहे. खरं तर तिच्या हातची चव किंवा तिच्या खाद्याच्या हातची चव ही खासियत आहे आणि आपल्या ह्या परिस्थितीवरती केवळ तेच रटाळकाणं किंवा ते त्याच्याचवरती रडगाणं न गात बसता तिने आपल्या तिन्ही मुलांना त्यांच्या त्यांच्या पातळीवरती तिने चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन केलं, त्यांना शिक्षण दिलं. खरं तर अशा ज्या महिला असतात, शिक्षण कमी एका गरीब कुटुंबामध्ये जेव्हा लग्न होऊन येतात, कामाशी काही माहिती नसते, कसा हा धंदा सांभाळायचा याची माहिती नसते, परंतु तरीही या प्रतिभा मावशीने कुठल्याही प्रकारचं धंद्याचं शिक्षण नसताना किंवा विक्री कौशल्य नसताना हे सगळं आत्मसात केलं आणि आपलं जीवनमान किंवा आपल्याबरोबर आपल्या मुलांचं जीवनमान सुद्धा चांगलं करण्याचा, जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केला. आज जरी ती उद्वेगानं म्हणत असली की माझ्यासारखं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये, परंतु तिने हा जो काही प्रपंच केलेला आहे, हा जो काही खाज्यामधून जो काही तिचा संसार सावरलेला आहे, ते जी काही खाज्याची खासियत आहे ती तिची चव, तिच्या हातची चव ही अजूनही अनेक ग्राहकांना आकर्षित करते आणि तिचे हे ग्राहक या तिच्या चवीसाठी तिच्या या घरापर्यंत येतात आणि तिच्याकडून खाजं म्हणा किंवा इतर तिचे जे काही पदार्थ आहेत ते आवर्जून विकत घेऊन जातात. ही तिची खाज्याची चव आहे ती परमेश्वराने अशीच तिच्या हाताला ठेवू देत आणि उत्तरोत्तर तिच्या समाधानापर्यंत हे जे काही तिचं खाजं बनवण्याचं जे काही काम आहे ते असंच अव्याहतपणे सुरू राहू देत आणि आई सातेरीची कृपा तिच्यावरती अशीच कायमस्वरूपी राहू देत अशी आपण प्रार्थना करूया. प्रतिभा मावशी, तू आज आमच्या देवयानी शो मध्ये तुझं खरं म्हणजे हे जीवनाचं जे काही हे आहे ते उलगडून सांगितलंस. खरं म्हणजे त्याला थोडीशी दुःखाची किनार आहे, परंतु तरीही तू या केवळ खाज्याच्या ह्याच्यावरती आपलं जे काही जीवन तू सावरलेलं आहेस किंवा जे काही केलेलं आहेस त्याला खरंच तोड नाही. आणि अशा महिलांनी, जर तुझ्यासारख्या महिलांनी जर केवळ रडत न राहता, पतीच्या पश्चामध्ये आपण आता काय करणार म्हणून दुसऱ्यांवरती अवलंबून न राहता, अशा पद्धतीने जर स्वतःच छोटा मोठा धंदा करून जर आपलं जीवनमान जर चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच अशा तुझ्यासारख्या अशा इतर अनेक महिलांना हा जो काही तुझा मार्ग आहे तो निश्चितच प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद. थँक्यू.